वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर गावातील नोरीवर लागलेल्या युवक युवती यांचा सन्मान शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले। भूषण पुरस्कार गावातील अनेक मान्यवरांना देण्यात आले। अध्यक्षस्थानी सरपंच नितीन चंदनखेडे, प्रमुख मान्यवर म्हणून ठाणेदार प्रफुल्ल दाहुले, माजी सरपंच माणिकराव कलोडे, माजी सरपंच प्रभाकर, प्राचार्य अर्चना मुडे, माजी सरपंच मंदा पारसडे, प्राध्यापक विनोद मुडे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम साखरकर, माजी सरपंच लक्ष्मण खोंड, उमेश कापकर, डॉक्टर विजय खोंड, ग्रामपंचायत राहुल घुसे, सतीश काळे, नितीन सेलकर आदि मान्यवर राज्यस्तरीय भजन स्पर्धेला मंचकावर उपस्थित होते। सत्प खंजिरी वादक हरिभक्त परायण दीपक भांडेकर महाराज समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन उद्घाटन प्रसंगी करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सदस्य राम प्याराजी कांबळी यांनी केले। यावेळेस गावातील व बाहेर गावातील असंख्य नागरिक बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन परेश सावरकर तर आभार संदीप नरत यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता युवा परिवर्तन युवा मंडळ व गुरुदेव सेवा मंडळ चे सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम केले। चैताली गोमासी मिशन जनजागृती न्यूज वर्धा।